आपण प्राथमिक शिक्षण बघितलं माध्यमिक शिक्षण बघितलं आता आपण पुढे जाऊया उच्च शिक्षणाकडे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जो शिक्षण आहे ते शिक्षण कसं होतं याचा आपण बघ अभ्यास बघ करणार आहोत भारत स्वतंत्र झाल्यावर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली होती आणि या आयोगाकडे मग आर्थिक अनुदान विद्यापीठांचा दर्जा आणि समन्वय या तिन्ही गोष्टींचा व्यवहार देण्यात आला होता आणि तिघ बाजूने या आयोगानं विचार केला होता मग या आयोगाची कार्यपद्धती कशी होती तर या आयोगामध्ये पंचवार्षिक पद्धती होती पाच वर्षाची मग या आयोगामध्ये विद्यापीठांना अनुदान द्यायचं असेल किंवा अनुदान मंजूर करायचं असेल त्याचं वाटप करायचं असेल तर या सगळी कामं सरकारच्या मार्फत हे आयोग करत होतं आणि त्याचबरोबर मग विद्यापीठामध्ये शिक्षणिक शिक्षणाचं जे नियोजन होतं या नियोजनाचं काम देखील यांनी केलं अभ्यासामध्ये मग त्यांनी सुसूतता आणली शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य त्यांनी त्या ठिकाणी दिलं उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी केली अंमलबजावणी केली या सगळ्या गोष्टी हा आयोग करीत होता आणि आयोगानं विद्यापीठ विकास परिषदा या स्थापन केल्या आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये प्रगत अभ्यास प्रगत अध्ययन केंद्र नवी दिल्ली विद्यापीठ जे आहे ते स्थापन या ठिकाणी करण्यात आलं आणि त्या ठिकाणचं नवी दिल्लीचं विद्यापीठ स्थापन करत असताना या आयोगाचं खूप महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर भारतामध्ये दूरदर्शनचं आगमन झालं म्हणजे टी व्ही मग या दूरदर्शनाच्या माध्यमातून कंट्रीबाई क्लासरूम या आयोग शिक्षण कार्यक्रमाचं त्या ठिकाणी दूरदर्शनवर प्रसारण करण्यात आलं आणि जर आपण बघितलं तर आजही दूरदर्शनवर आपल्याला एकच शैक्षणिक अभ्यासक्रमाचं एक एक तास त्यांनी त्या ठिकाणी दिलेला असतो आणि वेगळे वर्ग आणि वेगळे विषय त्या ठिकाणी देऊन शिक्षकांमार्फत शिक्षण हे दिलं जात असतं म्हणजे उपग्रहामार्फत दूरदर्शन मार्फत हे देखील मोलाचं काम त्या ठिकाणी होत असतं याच्यानंतर मित्रो एक एन सी आर टी शब्द आपण ऐकला असेल एन सी आर टी म्हणजे काय तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग याला एन सी आर टी म्हणतात मग हा एक सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी नवी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना झाली कोणाची एन सी आर टीची आणि मग या एन सी आर टीचं केंद्र सरकारनं जेव्हा या एन सी आर टीची स्थापना केली मग त्या ठिकाणी केंद्र सरकारला शालेय शिक्षणामध्येच्या बाबतीमध्ये सर्वंकष धोरण त्या ठिकाणी एन सी आर टीमध्ये करण्यात आलं त्याच बाबतीमध्ये शैक्षणिक योजनांची जी अंमलबजावणी आहे ती देखील त्यांना क के केली त्या शैक्षणिक संस्थांना मदत करण्याचं काम देखील या संस्थेने केलं त्याच्यानंतर विकास असेल त्यांचा संशोधन असेल प्रशिक्षण असेल विस्तार असेल किंवा शैक्षणिक कार्यक्रम असतील ही सगळी शालेय अभ्यासक्रमाचं मग पाठ्यपुस्तक असतील पाठ्यपुस्तकाची निर्मिती असेल या सगळ्यांची जबाबदारी एन सी आर टी होती एन सी आर टीने या ठिकाणी काम केल्यानंतर या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्यानं शालेय अभ्यासक्रमामध्ये एक महत्त्वाची भू भूमिका बजावली आणि राज्य प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये याचं एन सी आर टीने मार् मार्गदर्शन करून दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन पुस्तिका काढल्यात अध्यापन प्रशिक्षणं घेतले अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञानाचा विकास केला आणि राष्ट्रीय स्तरावर एक प्रज्ञाशोध नावाची जी परीक्षा आहे ती परीक्षा या एन सी आर टी मार्फत घेण्यात येते आणि एन सी आर टी नंतर मग काय झालं हे झालं राष्ट्रीय स्तरावर मग जे आपले राज्य आहेत त्या राज्यांच्या ठिकाणी देखील एस सी आर टी ही संस्था स्थापन केली म्हणजे प्रत्येक पूर्ण देशाचं एक एन सी आर टी आणि राज्य राज्यांची एस सी आर टी मग आपलं महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद म्हणजेच एम एस सी आर टी ही संस्था का त्या ठिकाणी स्थापन झाली आणि ही संस्था एकोणावीसशे एकसष्ट साली पुणे येथे स्थापन करण्यात आली आणि पुण्यामध्ये स्थापन झाल्यानंतर मग याचं काम काय त्या व राज्याच्या जो का देशाचा जो कारभार आहे त्या देशाच्या कारभाराप्रमाणेच राज्याचा देखील कारभार मग या ठिकाणी शैक्षणिक दर्जा असेल तो उंचवायचा असेल शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणं द्यायची असतील अभ्यासक्रम आणि मूल्यमापन याच्या बाब बाबतीमध्ये प्रशिक्षण द्यायचं असेल दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दहावी बारावीनंतर काय करायचं कोणते प्रशिक्षणं घ्यायची किंवा कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडायचे याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला शैक्षणिक ही जी संस्था आहे एम एस सी आर टी हे काम करते आणि याच संस्थेला आत्ता विद्याप्राधिकरण असं म्हणत असतात आणि या विद्या प्राधिकरणामध्ये अजून शिक्षणाच्या प्रशिक्षणाबाबत शिक्षणाच्या शैक्षणिक धोरणाबाबत बाबत या सोबतच एक जीवनशिक्षण मासिक हे या संस्थेमार्फत प्रश प्रकाशित केलं जातं आणि त्या ठिकाणी सर्व शैक्षणिक बाबींचा त्या ठिकाणी दर महिन्याला मासिक म्हणजे दर महिन्याला या ठिकाणी त्याचा एक प्रकाशित केला जातं आणि त्याच्यामार्फत हे जीवनशिक्षण मासिक घेतलं जातं